नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची एका रात्री बदली झाली। ही बदली कोणत्या कारणामुळे झाली, याला कोणते राजकीय बळ देण्यात आले आहे, असे जतमधील सुमारे 17 संघटनांनी पाठिंबा देऊन रामदास शेळके यांची बदली रद्द करून जत पोलीस ठाण्याला हजर करा, असे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। या सर्वपक्षीय संघटनांकडून पुढील प्रमाणे आंदोलन करण्यात येणार आहे। 1 जुलै रोजी जत शहर बंद ठेवण्यात येणार आहे। 2 जुलै रोजी पोलीस उपअधीक्षक कार्यालय जत येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे। 3 जुलै रोजी महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे। 4 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे। याप्रमाणे आंदोलनाचे स्वरूप असून जत शहर व तालुक्यातील जनतेच्या हितार्थ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली रद्द होऊन परत जत पोलीस ठाण्याकडे कार्यभार सुपूर्त करावा, असे आवाहन भाजपचे सुनील पवार यांनी केले आहे। परवा दिवशी संध्याकाळी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते एक कार्यक्रम साजरा करत होते। त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी मास्क आणि कोविड-19 साठी ज्या उपाययोजना करायच्या असतात त्या कोणत्याही उपाययोजना केले नसल्यामुळं माननीय शेळके साहेबांनी त्यांना विचारणं केली असता त्यांच्या जर शाब्दिक त्यांची चकमक झाली आणि त्या चकमकीचा परिणाम म्हणून शेळके साहेबांची रातोरात उचलबांगडी करण्यात आली, त्यांची बदली करण्यात आली। त्या बदलीच्या निषेधार्थ आम्ही भाजपाचे कार्यकर्ते, रासपाचे कार्यकर्ते, आरपीआयचे आमचे जिल्हाध्यक्ष साहेब, नंतर बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष अशा रासप अशा जवळजवळ 10 ते 12 आणि चालक मालक रोगी संघटना अशा 10 ते 12 संघटनांच्या पक्ष आणि संघटनाच्या माध्यमातून आम्ही याच्या निषेधार्थ उद्यापासून 4 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे निषेधार्थ आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे। तर पहिला म्हणून उद्या जत बंदचं आवाहन आम्ही आता करत आहोत, तुमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। त्यानंतर उद्या म्हणजे परवा दिवशी 2 तारखेला लाक्षणिक उपोषण आपल्या डीवायएसपी साहेबांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहोत। 3 तारखेला रास्ता रोको आंदोलन महाराणा प्रताप चौक येथे करणार आहोत आणि 4 तारखेला सगळ्या शेवटीचा वेळ म्हणून पोलीस अधीक्षक एसपी साहेबांच्या ऑफिससमोर लाक्षणिक उपोषण आम्ही करणार आहोत। त्यानंतरही जर साहेबांची बदली रद्द झाली नाही आणि शेळके साहेबांना पुन्हा जर इथे रुजू करून घेण्यात आलं नाही तर आम्ही आणखी आमच्या आंदोलनाची दिशा तीव्रता आणि आम्ही सर्व पक्षांच्या माध्यमातून आम्ही तीव्रता वाढवणार आहोत। तर तात्काळ त्याची दखल घेऊन माननीय एसपी साहेबांनी आमच्या मागणीचा विचार करून पुन्हा साहेबांना इथं म्हणजे रुजू करावं। वास्तविक पाहता कोविड-19 या महामारीच्या याच्यामध्ये विनंती बदली सुद्धा करता येत नाही, तसा तसा जी आर आहे तसा जी आर पण आम्ही त्यांना त्या पत्रामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केला आहे। त्या शासनाचं परिपत्रक आहे, त्या शासनाच्या परिपत्रकाच्या विरुद्ध आमची बदली करता येत नाही। तरी शासकीय म्हणजे दबावाला बळी पडून सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून साहेबांची बदली झाली आहे। तर त्या बदलीच्या निषेधार्थ आम्ही हा कार्यक्रम आम्ही उद्यापासून 4 दिवस आम्ही ते कार्यक्रम राबवणार आहे। आणि साहेबांची बदली झाली म्हणून काही लोक काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल उत्सव साजरा केला। एवढा चांगला कार्य केलेला माणसाचा म्हणजे जात असताना उत्सव साजरा करण्याची किंवा फटाकडे उडवण्याची काही गरज नव्हती। ऍक्च्युली आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गेल्या 8 ते 9 महिन्यामध्ये कोणतेही काम विधायक काम केलेलं नाही। कुठला 1 रुपयाचा निधी त्यांनी आणलेला दाखवावा, मी माझ्या पत्नीचा राजीनामा उद्या देतो। एक अधिकारी घालवण्याचं काम त्यांनी चांगलं केलं, असं जर तालुक्याला ती पडत असेल तर ते त्यांच्या लक्षात येईल थोड्या दिवसात। आमची याच्याविषयी प्रतिक्रिया एकदम तीव्र स्वरूपाची आहे। 4 दिवसानंतर जरी आमचं मागणी जरी मान्य केली नाही समजा एसपी साहेबांनी तर त्याच्या पुढच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी पक्ष आम्ही त्याच्यामध्ये आंदोलन तीव्र स्वरूपात आम्ही करणार आहोत।